महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अभ्यासू विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही स्वतःच एक आयाम बनवला होता, पण गेल्या 10 वर्षात मोदींच्या कार्यकाळामध्ये विरोधी पक्षच आपल्या समोर नको अशा पद्धतीची एक रणनीती अवलंबण्यात आली केंद्रापासून राज्यापर्यंत, काय नेमका दूरगामी परिणाम होऊ शकतो? पहिल्यांदा तर आपलं स्टेटमेंटच चूक आहे की अशी रणनीती अवलंबली. अशी रणनीती अवलंबून काही होत नसतं असं कोणी करतही नाही. राजकारणामध्ये कोणी कोणाला संपवू शकत नाही. काँग्रेस आपल्या कर्मानी खाली गेलं, कारण काँग्रेसला ज्यावेळेस माहिती होतं की आपल्या नेत्यामध्ये कॅलिबर नाही आहे, तरी त्याच नेत्याला 17 वेळा त्यांनी लॉन्च केलं आणि प्रत्येक वेळी त्यांचा लॉन्च फेल गेला. उलट आमचं हे मत आहे की देशामध्ये क्रेडिबल अपोजिशन असलं पाहिजे. बघा, राजकारणामध्ये कमी अधिक होत असतं, वर खाली जात असतात. एक काळ असा होता, आमचे 2 आले होते, आम्हाला हिणवलं जायचं की पर्याय म्हणतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, पण त्याही वेळी आम्ही क्रेडिबल अपोजिशन ही आमची भूमिका सोडली नाही. आणि देशाला आवश्यकता पडली, समाजाला आवश्यकता पडली, त्यावेळी आम्ही देशाच्या बाजूने उभे राहिलो. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की अपोजिशन मॅच्युरिटीज दाखवायला तयार नाही. देशाकरता समाजाकरता भूमिका घ्यावी लागते, पण त्यांची एकच भूमिका आहे, मोदींना शिव्या द्या, याच्या पलीकडची भूमिका नाही आहे. आणि म्हणूनच मग आज आपल्याला पाहायला मिळतं, कधी त्यांच्यातलं कोणी म्हणतं पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे त्याला भारताने घाबरलं पाहिजे, कोणी म्हणतं कसाबची बदनामी केली. म्हणजे हे जे काही नरेटिव्ह, म्हणजे जी भाषा पाकिस्तान बोलतं ती भाषा जर आमचे विरोधी पक्षनेते बोलायला लागले, तर याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका निभवायला ते तयार नाही आहेत. त्यांनी अजूनही आपली भूमिका स्वीकारलेली नाही आहे, ते त्याच नैराश्यात.